असं म्हणतात की कुठली गोष्ट शिकायची असेल तर त्याला वयाची मर्यादा नसते, तसंच आपल्याला कोण शिकवत आहे हेही महत्त्वाचं नसतं, त्यामुळे कुठल्याही वयाचा व्यक्ती आपल्याला शिकवू शकतो. आणि या क्वारंटाईन टाइम मध्ये या दोघी आमच्या टीचर्स आहेत. हॅलो. तर यांनी आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्यात आणि जेव्हापासून क्वारंटाईन सुरू झालंय तेव्हापासून आम्ही काही ना काहीतरी वेगळं शिकवतोय आणि शिकतोय. तर आम्ही ह्यांना डान्स वगैरे शिकवतो आणि योगा वगैरे तर आम्ही शिकवतोच, पण आता ह्यांची बारी आहे. तर ह्यांनी आम्हाला पेंटिंग वगैरे तर शिकवून सांगितलं. पेंटिंग दाखवू ना. हात स्वच्छ धुवा. ह्या क्वारंटाईन टाइम मध्ये तुम्ही नवीन नवीन काहीतरी शिका आणि दुसऱ्यांनाही शिकवा. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं, स्टे होम स्टे सेफ. आपल्या सगळ्यांना तर हे घे ना. तर आम्ही ह्या क्वारंटाईन मध्ये आत्ता आम्ही बसून हे बनवलंय. तर ए तुमचं कुठे गेलं? तर हॅलो हॅलो हॅलो. स्टे होम स्टे सेफ. स्टे होम स्टे सेफ. तर आम्ही क्वारंटाईन मध्ये हे बनवले, हा टाइमपास केलाय आम्ही. आणि तुम्ही बघा आमचा पसारा किती सगळा आहे. आणि आता क्वारंटाईन असल्यामुळे आम्हाला अजिबात आमची आई मदत करणार नाही, हे सगळं आम्हालाच आवरायचंय. तुम्ही दोघी आवरणार ना? जाऊ दे, आम्ही ताया आहोत तर आम्हालाच आवरावं लागणार आहे. तर तुम्ही काय केलंय क्वारंटाईन मध्ये, तुम्ही काय करताय प्लीज आम्हाला कमेंट मध्ये कळवा. नमस्कार, मी हर्षदा खानविलकर, म्हणजेच रंग माझा वेगळामधली सौंदर्य. काय करताय? ओहो, खूप काम करताय का घरात? नाही नाही, व्हिडिओज बघते मी अनेकांचे. मी काय करते? नाही, मी धुणी भांडी केरकटका वगैरे असं काही करत नाही प्लीज. अहो, कारण माझी आई मला वर्षभर हे सगळं करायला लावते. रिअली? वेल, जोक्स असाईड, मी आत्ता हा व्हिडिओ बनवते कारण मला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती. खूप लोक खूप काही करतायत आणि मी काय करते तर खरं सांगते, मी गेले 4-5 दिवस माझ्या भावंडांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फोन करते, त्यांच्याशी गप्पा मारते. आय टेल यू वाय. आपण ना खूप डिजिटली किंवा काय म्हणतात त्याला, गॅजेट सॅव्ही झालो आहे. पण त्यामुळे काय झालं आहे, आपल्याला कुठलीही भावना व्यक्त करायची असली, काही कोणाला सांगायचं असलं, साधा वाढदिवसाचे विशेष असतील, तरी आपण पटकन मेसेज टाईप करतो किंवा सोशल मीडियावर विशेष टाकतो किंवा लिहितो. हे खूप हल्ली झालेलं आहे. आपण सगळे अल्फाबेट्समध्ये अडकलो आणि आय जस्ट थॉट की माझ्यापुरतं तरी मला ते चेंज करायचं आहे. त्यामुळे जर मला एखादी भावना माझ्या मनात आली तर ती मला फोन करून कोणाला तरी सांगायची. सो आय हॅव स्टार्टेड दॅट. मला वाटतं इतकं स्ट्रेसफुल वातावरण आहे ना सध्या की एकमेकांचा आवाज ऐकला तर खूप छान वाटतं आहे. सो तुम्हालाही असं जर वाटलं ना की एखादी व्यक्ती, एखादा माणूस तुम्हाला आठवलं की अरे ह्या व्यक्तीचा आवाज आपण खूप दिवसात ऐकला नाही आहे, तर प्लीज पिक अप द फोन अँड कॉल दॅट पर्सन. खरंच सांगते, खूप छान वाटतं. आणि ऑफकोर्स सध्याची जी परिस्थिती आहे, आय एम शुअर तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्ही घरीच असाल, सेफ असाल. प्लीज घरातल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. हे सगळं जे काही चालू आहे ना, आय एम शुअर लवकरात लवकर दूर होणार आहे आणि आपण लवकरच पुन्हा एकदा सगळे आयुष्याला अगदी ताकदीने सामोरं जाणार आहोत. टिल देन स्टे सेफ. ब्युटिफुल.